नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने देशाला दिलासा, रमेश जारकीहोळी म्हणाले होय तो मीच। नियोजित वेळेपूर्वीच बाजारपेठ मोकळी, आमदार अभय पाटील यांचा वातावरण शुद्धीसाठी अनोखा उपक्रम। फुलांचा बाजार कोमेजून गेला, बेळगाव जिल्हा रुग्णालयात आता पोलीस तैनात। बोरगाव येथे कोविड सेंटरचा शुभारंभ। कोगनोळीत अरिहंत उद्योग समूहातर्फे कोरोना योद्ध्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड, अण्वेकर गोल्ड, 888-43-888-63। आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोरोना संदर्भातील। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील दररोज 4.5 लाखांच्या आसपास असलेली रुग्णसंख्येत आता मोठी घट झाली आहे। महिनाभरानंतर प्रथमच ही संख्या 2 लाखांच्या खाली आली आहे। गेल्या 24 तासात 1,96,427 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 26 लाखांच्या खाली आहे। देशातील मृतांची दररोजची सरासरी देखील खाली येताना दिसत असून एकूण मृतांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे। गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3,511 जणांचा मृत्यू झाला आहे। दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी झाली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासातील आकडेवारी जाहीर केली आहे। आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील 24 तासात 1,96,427 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 3,26,850 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत। रमेश जारकीहोळी म्हणाले होय तो मीच। अनेक गुन्हे आणि घोटाळे प्रकरणात तो मी नव्हेच असे म्हणणारे महाभाग खूप असतात, मात्र अश्लील सीडी प्रकरणात अडकलेले जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आता होय तो मीच अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे बहुचर्चित अशा सीडी प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे। त्यामुळे मागील काही दिवसांपासून गाजत असलेले ते प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे। यापूर्वी रमेश जारकीहोळी यांनी देखील तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली होती आणि यामधून स्वतःला वाचविण्याचा अट्टहास केला होता। मात्र आता त्यांनी आपण त्या युती बरोबर परस्पर संमतीने संबंध ठेवले होते अशी जाहीर कबुली दिली आहे। या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष चौकशी पथकासमोर त्यांनी याची कबुली दिली। आता दिनांक 31 रोजी या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सदर युतीने एका सीडीच्या माध्यमातून जारकीहोळी यांच्यावर आरोप केले होते। त्यानंतर जारकीहोळी यांना आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। या प्रकरणाला मिळालेले हे धक्कादायक वळण आणखी कोणत्या नव्या घडामोडी घडविणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नियोजित वेळेपूर्वीच बाजारपेठ मोकळी। शहर आणि परिसरात लॉकडाऊन नियमावलीची कार्यवाही कठोरपणे करण्यात येत आहे, त्यामुळे सध्या बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे। व्यावसायिकांना याचा जबरदस्त फटका बसला आहे। प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच पोलिसांकडून बडगा उगारण्यात येत असल्यामुळे नियोजित वेळेपूर्वी बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होत असल्याचे चित्र दररोज दिसत आहे। लॉकडाऊनच्या कालावधीत दैनंदिन स्वरूपात भाजीपाला आणि किराणा सामग्री खरेदी करण्यासाठी सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, परंतु नागरिक देखील मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येऊ लागले असून गर्दीचे प्रमाण वाढते आहे। या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आता सकाळी 8 पासूनच नागरिकांना हटविण्यास प्रारंभ केला आहे। तसेच व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यासाठी तगादा लावला जात आहे। सकाळी 8 पासूनच पोलीस यंत्रणा नागरिकांना हटविण्याच्या मागे लागले असून त्यामधून बाजारात खरेदी करणारे ग्राहक आणि छोटे व्यावसायिक यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे।
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची दोन दिवस कठोर अंमलबजावणी करण्यात आली. दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनसाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आता या नियमांचे पालन करण्यासाठी घरात राहणेच पसंत केले असे चित्र दोन दिवस दिसून आले. मात्र त्या पाठोपाठ झालेल्या लॉकडाऊन वाढीच्या घोषणेनंतर आता व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनचा दणका आणि व्यावसायिकांना जबर फटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर नियोजित वेळेमध्ये देखील नागरिकांना तगादा लावून पोलीस यंत्रणा व्यावसायिकांना उपद्रव देत आहे. आमदार अभय पाटील यांचा वातावरण शुद्धीसाठी अनोखा उपक्रम. वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. वातावरण शुद्धी व्हावी म्हणून होम हवन करण्यात येत आहे. यासाठी एक गाडी तयार करण्यात आली असून विशेष कुंड देखील तयार करण्यात आले आहेत. होम हवन करण्याच्या उपक्रमाला आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीत शहापूर भागातील होसूरमध्ये प्रारंभ करण्यात आला. होम केल्यामुळे वातावरण शुद्धी होणार आहे. होम करण्यासाठी कडुलिंबाचा पाला, तूप, तांदूळ, कवडी उद, गुगुळ, शेणकुटे, कापूर यांचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक भागातील युवक मंडळे आणि महिला मंडळांनी पुढाकार घेऊन होम हवन करून वातावरण शुद्धीकरण करण्याचा उपक्रम यशस्वी करावा. यापूर्वी घरोघरी ऊद घालण्याची पद्धत होती, पण अलीकडे ती बंद पडली आहे. तरी जनतेने पूर्वीप्रमाणे आपल्या घरात ऊद घालण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी. यामुळे प्रदूषित वातावरणाचे शुद्धीकरण होण्यास मदत होईल. 15 जूनपर्यंत हा उपक्रम संपूर्ण बेळगाव दक्षिण मतदारसंघात गल्लोगल्ली राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली. पहिल्याच दिवशी 50 ठिकाणी होम हवन करण्यात आले. फुलांचा बाजार कोमेजून गेला. मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या लग्नसराई आणि सणासुदीच्या कालावधीला यंदा कोरोनाचे ग्रहण लागले, त्यामुळे सणासुदीच्या दिवसातील सर्वच व्यवहार कोलमडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने फुलं बाजार पूर्णपणे ठप्प झाला आहे, त्यामुळे पुष्प व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सजावटीसाठी प्राधान्यक्रम असणारा फुलं बाजार व्यवसाय ठप्प झाल्यामुळे पूर्णपणे कोमेजून गेला आहे. पुष्पशेती आणि व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी सरकारने योजना जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे घाऊक व्यवहार सुरळीत चालावेत यासाठी अशोकनगर येथे फुलं बाजाराची इमारत देखील उभी केली आहे. अलीकडच्या काळात येथे फुलांचे व्यवहार चालविण्यात येत होते, मात्र पुन्हा यामध्ये कोरोनाचे विघ्न आले आहे, त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सध्या जिल्ह्याच्या काही ठिकाणाहून येणाऱ्या फुलांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे, तर येणारी फुले विकली जात नसल्यामुळे व्यवहार कोलमडले आहेत. या परिस्थितीत फुलांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे चरितार्थाचे साधन हिरावले गेले आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयात आता पोलीस तैनात. बेळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसोबत येणाऱ्या इतरांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरीही संबंधित या आदेशाला जुमानत नसल्याने रविवारपासून जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसोबत त्यांची देखभाल करण्यासाठी आलेल्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याने संबंधितांना आपत्कालीन विभाग, मेडिकल वार्ड आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही काही जण विविध विभागात प्रवेश करीत आहेत, त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून पोलीस खात्याकडे बंदोबस्त देण्यासाठी विनंती करण्यात आली होती. एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोविड वार्डामध्ये रुग्णांचे नातेवाईक बिनदिक्तपणे प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आले असून यापुढे अनधिकृतपणे प्रवेशास निर्बंध असेल. रुग्णाला भेटण्यासाठी बीम्स प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल असे बीम्सचे संचालक डॉक्टर विनय दास्तिकोप यांनी कळविले आहे. बोरगाव येथे कोविड सेंटरचा शुभारंभ. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने जनता हवालदिल झाली आहे. एक लोकप्रतिनिधी या नात्याने कोरोना आपत्ती काळात जोले दाम्पत्य जनतेबरोबर असून मतदारसंघातील कोरोना सेंटर गोरगरीब रुग्णांना आशेचे किरण ठरणार आहे. निपाणी मतदारसंघातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा लवकरच भरणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोले यांनी केले.
त्या बोरगाव तालुका निपाणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव, जोले चॅरिटी फाउंडेशन आणि मदरसा दारुल उलूम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 20 बेडच्या सरकारी कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या नूतन कोविड सेंटरचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी झाडाला पाणी घालून केले. या कोविड सेंटरसाठी बसव बँक जनवाड यांच्याकडून 50,000 रुपये, उदय पाटील आणि आप्पासाहेब पाटील तसेच दादासो भादुले यांनी 10,000 रुपयांची मदत दिली. या कार्यक्रमास बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसव प्रसाद जोल्ले, ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी आदि उपस्थित होते. औषध उपचार इद्र सरकारदवर कोडतिरतारो अथवा ऊटद उपचार जिले चैरिटी फाउंडेशन इडबहुदु अथवा इवत्तु तालूका आडळित तहसीलदार वतियिंद बर्तद अद प्रकार रेमडिसिविर इंजेक्शन कूड फ्री आगि इल्लि सिगतद अदनु कूड यारु रोक्क कोडबेकागिल्ल. कोगनोळीत अरिहंत उद्योग समूहातर्फे कोरोना योद्ध्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण. सध्या देशात कोरोनाने थैमान घातले असून त्याला रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. याचा सामना करण्यासाठी आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. यांचाच सन्मान आणि मनोबल वाढविण्यासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील अरिहंत उद्योग समूह बोरगाव यांच्यामार्फत अरिहंत समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने आणि निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि तलाठी ऑफिसमधील कर्मचारी यांना जवळपास 70 ते 75 जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण दिनांक 24 रोजी करण्यात आले. आणि उत्तम या निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये फ्रंटलाईनला काम करणारे कोरोना वॉरियर्स जे आहेत, ते आशा कार्यकर्ते असतील, अंगणवाडी सेविका, त्यांचे हेल्पर्स, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार, तलाठी ऑफिसचे सर्व कर्मचारी, तलाठी जे ऑफिस लेवल सगळेजण जे फ्रंट लेवलला जे काम करत आहेत, आपला जीव धोक्यात घालून पत्रकार मित्र हे सगळेजण या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून एक उल्लेखनीय काम सगळेजण करत आहेत, त्याबद्दल सुरुवातीला मी बच्चन ग्रुपच्या वतीनं सर्वांचं या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विमल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड सेंटरला 5 ऑक्सिजन
15,000 रुपयांची कोविड सेंटरला आणि 10,000 रुपयांच्या रुग्णांच्या जेवणासाठी आर्थिक मदत केली आहे. यावेळी दीपक जाधव बोलताना म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच सामाजिक बांधिलकीतून आम्ही विमल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी हा निधी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी मदन बामणे, बाळू जोशी, उपाध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. 25,000 धनादेश मराठा मंदिर येथे रुग्णांच्या सेवेकरिता अर्पण केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बेळगावात कहर केलाय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेकांना ऑक्सिजन, औषधे आणि बेड मिळत नाहीयेत. अशातच अनेक जण गरजूंच्या मदतीला धावून आले आहेत. आता विमल फाउंडेशनचे पदाधिकारी दीपक जाधव, सुनील जाधव, अमर सरदेसाई, सतीश नाईल यांनी कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत बेळगावची मदत केली आहे. वीर मदकरी गर्जना संघाकडून शहापूर भागात सॅनिटायझेशन. कोविडची दुसरी लाट रोखण्यासाठी अनेक संघ संघटना विविध प्रकारे कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे वीर मदकरी गर्जना संघाच्या वतीने बेळगावातील शहापूर भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. सोमवारी वीर मदकरी गर्जना संघाचे राज्य अध्यक्ष आनंद शिरूळ यांच्या नेतृत्वाखाली शहापूर भागात औषध फवारणी केली. यावेळी परिसरातील जनतेमध्ये कोरोना संसर्गाबद्दल जागृती करण्यात आली. वीर मदकरी गर्जना संघाचे उपाध्यक्ष विकास शिरूळ, राज्य मुख्य सचिव आकाश करोशी, खजिनदार अजय तिळवे आणि संघटनेचे कार्यकर्ते उमेश होसूर, विलास सुतार, विनायक भस्मे सहित अन्य उपस्थित होते. बेळगाव पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांची गुजरात भवनला भेट. श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ गुजरात भवन बेळगाव गेल्या 60 वर्षांपासून अन्नदान सेवेसाठी परिचित आहे. संत श्री जलाराम बापूंच्या आशीर्वादाने मंडळ सामाजिक कार्य करीत आहे. कोविड केअर सेंटर संत मीरा हायस्कूल येथे मंडळाच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून कोविड रुग्णांना आणि कोविड योद्ध्यांसाठी सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पाठविले जात आहे. बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी गुजरात भवनला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी संस्थापक सदस्य भूपेंद्र पटेल, विजय भद्रा, भाविन पटेल, भावेश चुडासमा, श्रेयस दोशी, दक्षेत राणा, विपुल पटेल, गौरांग राणा, तेजस दोशी, बिजल राणा, नितीन भद्रा, हर्षद पटेल, महादेव ठोकणेकर आणि राहुल पाटील उपस्थित होते. वडगाव वैकुंठधाम स्मशानभूमी सुधारणेसाठी हालचाली. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या धर्तीवर वडगावच्या स्मशानभूमीची सुधारणा करण्यासाठी श्रीराम कॉलनी आदर्शनगर रहिवासी संघटनातर्फे पुढाकार घेतला आहे. स्मशानभूमी सुधारण्याच्या प्रयत्नांतर्गत सोमवारी सकाळी वडगाव परिसरातील काही मान्यवरांनी स्मशानभूमीला भेट देऊन तेथील परिस्थितीची आणि समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर लवकरच वडगाव परिसरातील विविध गल्लीतील पंच, युवक मंडळ, दानी व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या सहयोगाने वडगाव वैकुंठधाम स्मशानभूमीच्या सुधारणा कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी सकाळी उपस्थित मान्यवरांनी वडगाव स्मशानभूमीतील विविध समस्यांची माहिती घेऊन पुढील काळात स्वच्छता, वृक्षारोपण, अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले सुविधा याबाबत प्रयत्न करण्याचे ठरविले. माजी नगरसेवक रतन मासेकर यांनी नजीकच्या काळात या स्मशानभूमीत होणाऱ्या विकास कामांसंदर्भात माहिती दिली. मुक्तिधामचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांनी स्मशानभूमी सुधारणेसंदर्भात मार्गदर्शन केले. श्रीराम कॉलनी नागरिक संघटनेचे सचिव प्रदीप चव्हाण यांनी स्मशानभूमीत रक्षा विसर्जनासाठी प्लास्टिक डब्याची व्यवस्था करण्याचे जाहीर केले. गृहरक्षक दलाच्या महिला जवानांकडून माणुसकीचे दर्शन. शहर उपनगरातील अनेक महत्वाचे रस्ते आणि चौकात पोलिसांबरोबरच गृहरक्षक दलाचे जवानही बंदोबस्तात व्यस्त आहेत. गृहरक्षक दलात पुरुषांबरोबरच महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. बॅरिस्टर नाथपाई चौक येथे गेल्या महिनाभरापासून DR भंडारी आणि गीता कामकर या दोन गृहरक्षक दलाच्या महिला जवान बंदोबस्ताचे काम चोखपणे पार पाडत आहेत. सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत चौकात असलेल्या पोलिसांच्या बरोबरीने त्या दोन गृहरक्षक दलाच्या महिला जवान आपल्या कामात व्यस्त दिसत असतात. गृहरक्षक दलाच्या जबाबदारी बरोबरच या चौकातून एजा करणाऱ्या गरीब महिला, स्वच्छता कर्मचारी, वृद्ध यांची त्या दोघी आपुलकीने चौकशी करतात.
त्यांना योग्य त्या प्रकारचे मार्गदर्शन आणि कोरोना संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन सातत्याने करताना दिसतात. काही जणांना मास्क, काही जणांना आपल्याकडील खाण्याचे पदार्थ देऊन गृहरक्षक दलाच्या त्या दोघी महिला जवान माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. येळ्ळूर नजीक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची योजना. येळ्ळूर नजीकच्या 60 एकर जागेमध्ये पुण्यातील बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ओटोनगर येथील केसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम नंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची भर बेळगावच्या क्रीडा क्षेत्रामध्ये पडणार आहे. कर्नाटक राज्य योजना क्रीडा खात्याचे आयुक्त के श्रीनिवास यांनी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि क्रीडा अधिकाऱ्यांसह नुकतीच येळ्ळूर येथील जमिनीची पाहणी केली. क्रीडा संकुलासाठी सदर जागेला मान्यता दिली आहे. या 60 एकर जमिनीपैकी 20 एकर जागा स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे, तर उर्वरित 40 एकर जमिनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. नियोजित क्रीडा संकुलासाठी एकंदरीत 800 कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांची मैदाने निर्माण करण्यात येणार आहेत. मनपाचे 28 कर्मचारी कोरोना बाधित. बेळगाव मनपाचे 28 कर्मचारी कोरोना बाधित झाले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र एवढी कठीण परिस्थिती असूनही कामकाज सुरू ठेवण्यात आल्याची अधिकृत माहिती आयुक्त के एच जगदीश यांनी सोमवारी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले आहे. सर्व सफाई कामगारांनाही लस देण्यात आली आहे. 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित आढळल्यास तो परिसर सील डाऊन करून त्या भागात निर्जंतुकीकरण केले जात आहे. मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. बेळगावात 3 कोविड केअर सेंटर सुरू करून तिथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. स्पोर्ट्स हॉस्टेल सेंटर मधील सर्व बेड फुल झाले आहेत. सुभाष नगर मध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागातील कृती दल स्थापन केले आहे. याशिवाय मोबाईल ट्रायज पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरसीबी संघाकडून कोरोनासाठी 45 कोटींच्या मदतीची घोषणा. संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. प्रत्येक जण आपापल्या स्तरावर मदत करत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही मदतीसाठी पुढे आले. या जोडीने कोरोना पीडितांच्या मदतीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी जमा केला. आता विराट नेतृत्व करत असलेल्या IPL स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाच्या मालक कंपनीने तब्बल 45 कोटी देण्याचे वचन दिले आहे. हा निधी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाईल. आरसीबीची मालक कंपनी डिएगोने प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 45 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 21 शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आरसीबीच्या मालकाने आणखीन 15 शहरांमध्ये 16 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताची शानदार सुरुवात. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन तसेच जागतिक कांस्यपदक विजेता शिवा थापा यांनी दुबईत सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला शानदार सुरुवात करून दिली. हुसामुद्दीनने सलामीच्या लढतीत कझाकस्तानच्या मखमूद सबीर खान याच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. शिवाने किर्गिझीस्तानच्या दिमित्री पाचिन याचा सहज फरशा पाडला. हुसामुद्दीनने 2 वेळा मखमूदचे आवाहन 5-0 असे सहज परतवून लावले. हुसामुद्दीनने बचावात सरशी सावध मखमुद्दीनवर प्रतिहल्ले चढवले. अंतिम फेरीतही जोरदार ठोसे लगावत हुसामुद्दीनने या सामन्यावर नियंत्रण मिळविले. भारतीय कुस्ती महासंघ सुशील विषयचा निर्णय आरोप निश्चितीनंतर घेणार. 2 ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार बाबतचा निर्णय न्यायालयाने आरोप निश्चिती केल्यानंतरच घेतला जाईल असे भारतीय कुस्ती महासंघाने सोमवारी स्पष्ट केले. युवा कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरणी सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. देशाला 2 ऑलिम्पिक पदके मिळवून देणाऱ्या सुशीलला अटक केल्यामुळे देशातील कुस्ती खेळाची प्रतिमा मलिन झाली आहे.
त्यामुळे या हत्येप्रकरणी सुशील दोषी आहे की निर्दोष हे न्यायालयात सिद्ध होऊ दे, पण सुशील प्रकरणामुळे जागतिक स्तरावर देशाच्या कुस्तीला धक्का बसला आहे असे WFIचे सहसचिव विनोद तोमर यांनी सांगितले. तो दोषी अथवा निर्दोष सिद्ध होईपर्यंत महासंघ कोणताही निर्णय घेणार नाही, मात्र या प्रकरणाविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही महासंघाची बैठक बोलावली आहे असेही त्यांनी सांगितले. लिले संघाला फ्रेंच लीग वन फुटबॉलचे जेतेपद. लिले संघाने गतविजेत्या पॅरिस सेंट जर्मनला एका गुणाने मागे टाकत फ्रेंच लीग वन फुटबॉलचे जेतेपद पटकावले. फ्रेंच फुटबॉलमध्ये यंदाच्या मोसमात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून पॅरिस सेंट जर्मनने जेतेपदावर एक हाती वर्चस्व मिळविले होते. यंदाही ते विजेतेपदाच्या शर्यतीत होते. अखेरच्या सामन्यात रविवारी पॅरिस सेंट जर्मनने ब्रेस्ट संघावर 2-0 अशी मात करत लिलेवर दडपण आणले. पण लिलेने अँगर्स विरुद्ध 2-1 असा विजय मिळवत तब्बल 10 वर्षांनंतर फ्रेंच लीग वनचे चौथे जेतेपद पटकाविले. सुनील राणोजी कोले यांचे निधन. होसूर बसवान गल्ली येथे रहिवासी सुनील राणोजी कोले वय 61 यांचे मंगळवार दिनांक 25 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित कन्या आणि मुलगा असा परिवार आहे. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजाभाऊ मारुती मोरे यांचे निधन. बापट गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक राजाभाऊ मारुती मोरे वय 63 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 चिरंजीव, 1 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. माणिक सारंग यांचे निधन. मूळचे भाग्यनगर क्रॉस नंबर 4 येथील आणि सध्या राहणार पाटील गल्ली वडगाव येथील रहिवासी माणिक फकीरा सारंग वय 65 यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.